नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग यामध्ये एकूण 2417 जागेची भरती निघालेली होती। यामध्ये वनरक्षक 1138 जागा, लेखापाल 129 जागा, सर्वेक्षक 86 जागा, स्टेनो 23, स्थापत्य गटब 8 जागा, सांख्यिकी सहाय्यक 5 जागा आणि सांख्यिकी सहाय्यक गटक 15 जागा। तर टोटल 2417 जागेची भरती निघालेली होती आणि याची अंतिम तारीख होती 3 जुलै। तर मित्रांनो, आता याची संभाव्य परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो, ही तारीख फिक्स नाही आहे, पण या तारखेमध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते। तर पहा तारखा कुठल्या आहेत, तर पहा मित्रांनो, mahaforest.gov.in ही वेबसाईट आहे आणि या ठिकाणी भरती प्रक्रियामध्ये ऑनलाईन परीक्षेचा अंदाजित दिनांक, लक्षात ठेवायचा अंदाजित म्हटलं आहे मित्रांनो, बघा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023, म्हणजे 31 जुलैपासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे ते 11 ऑगस्टपर्यंत ही परीक्षा चालणार आहे। म्हणजे पदानुसार ही परीक्षा मित्रांनो वेगवेगळे होऊ शकते आणि शिफ्टवाईज पण तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते। तर बघा, ऑनलाईन परीक्षेचा CBT अंदाजित दिनांक 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या दरम्यान तुमची परीक्षा होऊ शकते। आणि वनरक्षक या पदाची परीक्षा मित्रांनो ही शेवटी होऊ शकते, कारण सर्वात जास्त जागा या वनरक्षकाच्या होत्या, म्हणून वेगवेगळ्या शिफ्टनुसार वनरक्षक या पदाची एक्झाम या ठिकाणी होऊ शकते। तर मित्रांनो, ही खूप आनंदाची बातमी आहे। तर 12 ऑगस्ट आणि 17 सप्टेंबर हे दोन एक्झाम डेट तलाठीचे आहे आणि 31 जुलै ते 11 ऑगस्ट ही जी डेट आहे वन विभाग या भरतीबाबतची आहे मित्रांनो, ठीक आहे। जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर 31 जुलै ते 11 ऑगस्टच्या दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते, ठीक आहे मित्रांनो। हा अपडेट खूप महत्त्वाची आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।